दर्शको नमस्कार. 80 नगर परिषद कर्मचाऱ्यांनी दिला धरणा, मुख्याधिकाऱ्याला दिलं या संदर्भात निवेदन. सविस्तर वृत्त याप्रमाणे. चिमूर नगर परिषदमधील संवर्ग कर्मचारी, सफाई कामगार, रोजंदारी कर्मचारी, अनुकंपाधारक, विविध विभागात काम करणारे 80 कर्मचारी यांनी शनिवारला कार्यालयीन कामाच्या दरम्यान विविध मागण्यांसाठी 1 तास धरणे आंदोलन केलं. तदनंतर पूर्ववत कामावर रुजू झाले. राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतीमधील कार्यकारी कार्यरत सर्व कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, रोजंदारी कंत्राटी कर्मचारी, अनुकंपाधारक यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेमार्फत बरेच आंदोलन करण्यात आली. शासनाकडे या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा देखील करण्यात आला, मात्र नगर परिषद व नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता होत नव्हती. त्यांच्या मागण्यांसंदर्भात शासन नेहमीच दुर्लक्ष करीत आहे. त्या अनुषंगाने नगर परिषद कर्मचारी संघ चिमूरच्या वतीनं मुख्याधिकारी मनोज शाह यांना शुक्रवारला या संदर्भात निवेदन देण्यात आलं. दर्शको, राज्यातील सर्व संघटनांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य नगरपालिका, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटना संघर्ष समितीनं निर्णय घेतल्याप्रमाणे नगरपालिका नगरपंचायतच्या न्याय मागण्या मान्य करण्याकरिता चिमूर नगर परिषदमधील सर्व 80 कर्मचाऱ्यांनी 15 डिसेंबरला 1 तासाचे धरणे आंदोलन केले होते. या दरम्यान असं सांगण्यात आलं की शासनानं जर त्यांच्या विविध मागण्या मान्य न केल्यास डिसेंबर 29, 30 आणि 31ला नगर परिषदमधील सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. सदर 3 दिवसात मागण्या मंजूर न झाल्यास 1 जानेवारी 2019 पासून बेमुदत काम बंद आंदोलन देखील करण्यात येईल, असा इशारा नगर परिषद कर्मचारी संघाचे अध्यक्ष मिनाज शेख, उपाध्यक्ष हरिश्चंद्र डांगे यांनी दिला आहे. टाइम्स ऑफ विदर्भसाठी ज्ञानेश्वर जुमनाके, तालुका प्रतिनिधी, चिमूर.